शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय सुवर्णाताई केतन जोशी आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सौ जान्हवी जयवंत साळुंके, सरपंच नेरळ ग्रामपंचायत, श्री अंकुश दाभणे, शिवसेना उपतालुका प्रमुख कर्जत. अत्यंत धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेल्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी आणि कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरू होत आहे, त्यामुळे वाहन चालकांना वळणावळणाच्या घाटातून गाडी नेण्याची ही कसरत करावी लागणार नाही. 40 मिनिटांचे हे अंतर केवळ 9 मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच मार्गावर धोकादायक असा कशेडी घाट आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट महत्त्वाचा आणि धोकादायक घाट आहे. तो पार करण्यासाठी वाहनांना 40 मिनिटाचा कालावधी लागतो. या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. रसायनवाहू वाहने पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव आणि होळीत येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते, तर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या आणि रस्ता खचण्याचे प्रकार घडत असल्याने हा घाट प्रवासासाठी असुरक्षित झालाय. या कशेडी घाटाला पर्याय देण्यासाठी डोंगरातून बोगदा काढला जातोय. पुढील 2.5 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले. या कामासाठी ₹502.25 कोटी खर्च येणार असून 2.25 किलोमीटरचे 2 बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यामध्ये जाण्यासाठी 3 आणि येण्यासाठी 3 अशा 6 लेन असतील. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी 4 वर्षे ठेकेदारावर राहणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.